दसरा मेळाव्याचं नगरमधून प्रथमतः आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणून माळशेज मार्गे आम्ही रवाना होणार आहे. नगरमधून किती कार्यकर्ते दसरा मेळाव्याला जाणार आहेत आणि काही गाड्या वगैरे किती बुक करण्यात आल्या? 25 बसेस आनंद ट्रॅव्हलचे आम्ही बुक केलेले आहेत. ओके. हां, दसरा मेळाव्यासाठी नगरमधून काही भाजपचे कार्यकर्ते सुद्धा जाणार आहेत की किंवा त्यांना नेणार? नाही, आम्ही आमच्या पद्धतीने फक्त आमचा मेळावा आम्ही या ठिकाणी नियोजित केलेला आहे. आता शिवसेनेत सध्या 2 गट पडलेले आहेत, त्याच्यामुळे नगरमधून जे शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी जाणार आहेत त्याच्यात काही संख्या कमी होणार आहे की जास्त होणार आहे, नेमकं कसं असणार आहे? ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ते फूट पडले हा मी बोलू शकत नाही आज. दरवर्षीचा दसरा मेळावा आणि ह्या वर्षीचा दसरा मेळावा काही असं वेगळा वाटतो? असं काही दसरा मेळाव्याला घेतला जातो, फक्त एवढंच आहे की 2 ठिकाणी दसरा मेळावा होत आहे. दसरा मेळाव्यासाठी नगरमधून काही शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे का? आता हे बघा, शक्ती प्रदर्शन तर आम्ही तर आमच्या हिमतीने ताकदीने आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर, तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, आमचे जिल्हा संपर्क प्रमुख असेल, बाबूशेठ टायरवाले आहेत, तालुका प्रमुख आहेत आमचे विष्णूजी म्हस्के आहेत, कैलाजी माने आहेत, तसेच आशुतोष ढाळे आहेत, नंदू ताडे आहेत, काय घेतलं त्यांचं नाव, पारनेरचे आपले का रोकले, विकास रोकले आहेत, असे आम्ही दक्षिणमधून सगळे पदाधिकारी या ठिकाणी ताकदीने त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने, आम्हाला कोणावर टीका करायची नाही, कोणावर टिप्पणी करायची नाही, आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी दसरा मेळावा, आमचं शक्ती प्रदर्शन तुम्हाला त्या दिवशी दिसेल. तर नगरमध्ये अनिल भाई राठोड असते तर आज सेनेत 2 गट दिसले असते असं यावर तुमचं काय मत? आता आज त्यावर मी काही बोलू शकत नाही. तुम्ही शिंदे गटात दाखल झालेला आहात, तर त्याचं कारण असं की आहे का की उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य नव्हतं किंवा यावर काही भाषण? नाही, असं काही नाही, मान्य कोणाचं आहे कोणाचं नाही, आम्हाला वाटलं शिंदे साहेबाबरोबर जावं म्हणून आम्ही गेलो, असं नेतृत्वावर आमचे कोणावर टीका करायची आणि काही कारण आहे, महत्त्वाच्या मुद्द्यावर, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्याबरोबर गेलेलो आहोत. आत्ताच आमचे जिल्हा प्रमुख अनिलजी शिंदे आहेत. आपण पाहतोय की जेव्हा सुरुवात केली शिंदेसाहेबांकडं, आमचे अनिल शिंदे असतील त्यांना जिल्हा प्रमुखांची जबाबदारी दिली, तेव्हापासून त्यांनी या ठिकाणी सर्व नवनिर्वाचित तालुका प्रमुख या ठिकाणी, उपजिल्हा प्रमुख या ठिकाणी नेमले, शहर प्रमुख या ठिकाणी नेमले. आपण पाहतोय की त्यांचं जे काम पाहता की त्यांचा जो अनुभव आहे अनिल शिंदेसाहेबांचा, तर त्या माध्यमातून आज त्यांनी 25 गाड्या त्यांनी सांगितल्यात ही सुरुवात आहे. आज आम्ही पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी आम्ही 1 नंबर 2 नंबर देणार आहोत की जेणेकरून ज्या ज्या लोकांना कोणाला स्वतःहून यायचं आहे त्यांनी या ठिकाणी आमच्याकडे नोंदणी करावी. उद्या पाहता 100 गाड्या जरी आम्हाला नेण्याची वेळ आली तरी आम्ही त्या ठिकाणी नियोजन करणार आहोत. शिवसेनेत 2 गट निर्माण झाल्यामुळं जी दसरा मेळावा जाण्याची जी गर्दी आहे ती कमी होण्याची शक्यता आहे की वाढण्याची, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सांगतो, ज्या वेळेसपासून शिंदेसाहेबांचं त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालेत, आपण पाहतोय की आपले हिंदुत्वाचे जे सण आहेत, गणपती उत्सव असन, नवरात्र उत्सव असन, ज्या पद्धतीने जोरदार झाले आणि जी निराशाजन्य या महाविकास आघाडीमध्ये जी निराशा सर्व शिवसैनिकांमध्ये पसरली होती, लोकांमध्ये पसरली होती, त्या निराशेचं सावट हे आता संपलेलं आहे. त्यामुळं लोक उत्स्फूर्तपणे आम्हाला या ठिकाणी फोन करतात की आम्हाला यायचं आहे, त्यामुळं आम्ही मोठ्या प्रमाणात जोरदार पद्धतीने या ठिकाणी लोक येणार आहोत. यंदाचा दसरा मेळावा ऐतिहासिक होईल असं 100% मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की आज भूतोना भविष्यती झालेला दसरा मेळावा आपल्याला बघायला भेटतील. जेवढे लोक तुम्हाला त्यास आपण पाहतोय की आता दोन्ही ठिकाणी मेळावे होतीलच, एक ग्राउंड आहे की त्या ठिकाणी 50,000 कॅपॅसिटी असलेलं ग्राउंड आहे आणि BKC ग्राउंड जे आहे तर तिथं ऑलरेडी 1.5 लाख लोकसंख्येचं ते ग्राउंड आहे आणि मी तुम्हाला सांगतो त्याच्याही दुप्पट तिप्पटपटीने लोक रस्त्यावर तुम्हाला उभे राहिलेले दिसतील. नगरमधून काही शक्ती प्रदर्शन जाताना करणे? शक्ती प्रदर्शन करण्याची गरजच नाही, तुम्हाला सांगतो ऑलरेडी आमच्यासोबत इतके लोक येणार आहेत स्वतःहून आणि आम्ही जसं आमचे शिंदेसाहेबांनी या ठिकाणी सांगितलं जिल्हा प्रमुखांनी की सुरुवातीला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नगर शहरातील जे लोक असतील आमचे त्यांचं आम्ही त्या ठिकाणी हार घालणार आहोत आणि तिथून आमचं नियोजित जागा आम्ही ही भाळवणी ठरवलेली आहे की त्या ठिकाणचे आमचे तालुका प्रमुख आहेत विकासजी रोगले, त्या ठिकाणी आम्ही सर्व जिल्ह्यातले जे लोक असतील त्या ठिकाणी आम्ही सर्व गाड्या बोलवणार आहेत, एकत्र जमणार आहोत आम्ही तिथं आणि तिथून आम्ही पुढे प्रस्थान करणार आहोत.
नगर शहरामध्ये दोन गट पाहता येतील का नाही ते आज आम्ही सांगू शकत नाही, पण आपण पाहतोय की गणेशोत्सव असो, आमचा आत्ता झालेली संकल्प यात्रा असो, शिवगर्जन यात्रा असो, किंवा आमचं ऑफिसमध्ये जरी पाहिलं तरी आम्ही अनिल भैयांचा कुठेही विसर पडून देत नाही. त्यांनी जी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिलेली आहे त्याबद्दल आम्ही कधी त्यांचा विसर पडून देणार नाही आणि कायम आमच्या स्मरणात अनिल भैया राहतील.